पावसाळ्याचे दिवस असूनही दर्यापूर तालुक्यात अद्यापपर्यंत पाहिजे तसा पाऊसच झाला नाही। तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोड्याफार पावसावर पेरणी केली। कमी पावसावरही खरीप पिकं अंकुरली, परंतु पिकांची वाढ होण्याकरता दमदार पावसाची आवश्यकता आहे। गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं दाट संकट ओढवत आहे। म्हणून पाऊस येण्याकरता नालवाडा गावातील महिलांनी शिवशंकर भोळ्या सांबाला साकडं घातलं। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मंदिरात भजन पूजन करत समस्त महिलांनी उपवास ठेवले, तसंच संपूर्ण नालवाडा गावात महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं। सर्व बाया भोले बाबाला साकडा घातलाय। 15 दिवस झाले या गावामध्ये अजिबात पाणी नाही, म्हणजे दर्यापूर तालुक्यामध्ये, दर्यापूर तालुक्यामध्ये नालवाडा हे गाव आहे। 15 दिवस झाले अजिबात पाऊस नाही, जास्त 15 दिवस जास्त झाले समजा। आणि सर्व पीक जे कोरमळून पडलंय, पराठा तर अजिबात सोकले आहे। आणि पाऊस यावं यासाठी सर्व या नालवाड्या गावातल्या ज्या बाया मंडळी आहे, महिला मंडळी, आम्ही सर्व एकत्र झाले आणि सर्व बाया उपाशी आहे सकाळपासून। उपास पकडलाय भोले बाबाला आणि भोले बाबाला एक प्रकारची परीक्षा दिली आहे, त्याला आपण पाण्यात ठेवलंय सकाळपासून की पाऊस यावा म्हणून। आणि यांना विचारा आजीला, या आजी सकाळपासून विना घेऊन बसलेल्या आहेत, उपाशी आहे, काही जेवण। देवा महादेवा चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना महिलांनी केली। 15 दिवसापासून पेरणीपासून पाऊसच नाही, पावसानं दडी मारल्यामुळे सोयाबीन कपाशी मूंग सगळे पिकं आता सुकू लागले आहे। त्यासाठी सर्वांनी महिला मंडळांनी पाणी यावयासाठी भोलेनाथ शंकरीला पाण्यात आलं पाहिजे। बिमळा बुजुर्ग माजी सरपंच, यावर्षी आम्ही आमच्या शेतामध्ये मूंग आपलं सोयाबीन आणि तूर पेरलेली आहे आणि पेरणी हे 7 तारखेला झालेली आहे आमची। 7 तारखेपासून पाण्यानं म्हणजे दांडी मारली की म्हणजे आतापर्यंत म्हणजे हे पिकं म्हणजे सुकून राहिले, पाणी देऊन उपयोग पाण्याची काही व्यवस्था नाही आमच्यापाशी, पर्याय व्यवस्था। आणि दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे आमच्यावर, दुबार पेरणीसाठी म्हणजे आता पेरणं डबल कसं करावं, पैशाची म्हणजे उपलब्ध आमच्यापाशी नसल्यामुळे म्हणजे एक म्हणजे जीवदेण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे। त्यात आमच्याकडे म्हणजे बँकेचं कर्जसुद्धा आहे, आम्ही आता या कर्जाचं म्हणजे परतफेड तर करू शकतच नाही आणि लेकराचं पालनपोषणसुद्धा करू शकत नाही, लेकराचं शिक्षण कसं करावं हेसुद्धा आम्हाला समजत नाही। म्हणजे आम्ही आता असं समजतो की जीव दिल्याशी आमच्याला पर्याय नाही, इथं सरकारनं एक तर आम्हाला कर्जमाफी द्यावं आणि पुन्हा आम्हाला पेरणीसाठी बी उपलब्ध करून द्यावं, मदत करा शासनानं, अशी शासनाकडून आम्ही अपेक्षा बाळगतो। दर्यापूरहून सरजीव बहुराशी यांचा हा रिपोर्ट।